हेलो फ्रेंड्स, वेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. फ्रेंड्स, वंस अगेन वी आर गोइंग टू डिस्कस ऑन द सेम टॉपिक, एक्टिविटी शीट फॉर्मिंग. यस्टरडे वी हैव फिनिश्ड सेक्शन सेकंड फर्स्ट एंड नाउ वी आर गोइंग टू सी सेक्शन सेकंड. बट बिफोर वी आर गोइंग टू सी द क्वेश्चन एंड आंसर ऑफ द माइंड मैपिंग एंड समरी राइटिंग. मित्रांनो, आपल्याला आतापर्यंत 13 विद्यार्थी आता जॉईन झालेले आहेत. मला असं वाटतं की माझा आवाज तुमच्यापर्यंत अगदी व्यवस्थित पोहोचत असेल. तर तुम्ही सगळ्यांनी टीचमीट ॲपवर मी एक PDF काल पाठवलेली आहे, सगळ्यांनी तुम्ही प्रिंटआउट काढा. आणि ती प्रिंटआउट जरी लिहिली आपल्या नोटबुकमध्ये तर ते अति उत्तम आहे. आणि त्याच्याने फक्त ते पाठांतर करा की आपल्याला कोणता प्रश्न विचारला जाणार आहे, किती प्रश्न विचारले जाणार आहेत, कोणत्या प्रश्नाला आपण जास्त वेळ द्यायला पाहिजे ते आपण बघणार आहोत. तर आपण जास्त वेळ या ठिकाणी न घेता आपण डायरेक्टली सुरुवात करूया. जवळजवळ 13 विद्यार्थी या ठिकाणी जॉईन झालेले. मी या ठिकाणी स्क्रीन शेअर करत आहे. ओके, सो फ्रेंड्स, काल आपण बघा सेक्शन फर्स्ट कम्प्लीट केलं होतं. परंतु आपण थोडस या ठिकाणी बघूया. एक सर्वात महत्वाची गोष्ट या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे की महाराष्ट्र स्टेट बोर्डने आपल्याला न्यू सिलेबस दिला आहे, न्यू पॅटर्न दिलेला आहे, न्यू फॉर्मॅट दिलेला आहे. आणि त्या फॉर्मॅटनुसार आपल्याला या ठिकाणी जायचं आहे. जे विद्यार्थी मला आता जॉईन आहेत त्याच्यापैकी एका विद्यार्थ्याने सांगा की माझा आवाज तुम्हाला येतोय का, त्याच्यानंतर ही जी स्क्रीन आहे ती बरोबर तुम्हाला दिसते का ते सांगा, मग मी सुरुवात. येस, व्हेरी गुड. आणि बघा, आता काल आपण काय केलं की सेक्शन फर्स्ट क्लोज जे आहे 16 मार्कांचं, म्हणजे क्वेश्चन नंबर 1 आपण बघितला तो 12 मार्कांचा होता, क्वेश्चन नंबर 1 बी बघितला तो 4 मार्कांचा होता, क्वेश्चन नंबर 2 मध्ये आपण गेलो तर तो 18 मार्काचा होता, त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 2 बी मध्ये समरी रायटिंगचं आपण डिस्कशन केलं, माइंड मॅपिंगचं डिस्कशन केलं, आणि नंतर आज आपण क्लोज सुरू करणार आहे सेक्शन 2. ओके, बट बिफोर वी आर वन्स अगेन डिस्कस ऑन द पॅसेज राईटिंग. मित्रांनो बघा, आपण A1 आणि A6 हे 6 प्रश्न बघितले. या 6 प्रश्नांमध्ये आपल्याला ग्लोबल अंडरस्टँडिंग, कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल, इन्फरन्स, पर्सनल रिस्पॉन्स, लँग्वेज स्टडी आणि वोकॅबलरी असे प्रश्न विचारले जातात. मग हे प्रश्न विचारले जातात ते कशा पद्धतीचे राहतात तर बघा, या ठिकाणी मी मुद्दाम तुमच्यासाठी एक ऍक्टिव्हिटी शीटचा एक नमुना आणलेला आहे. तो प्रॅक्टिस म्हणून तुम्हाला ऍट द एंड ऑफ द इयर किंवा मध्ये कुठेतरी दिवाळीला आपण ते घेणार आहोत. जेव्हा आपला सिलेबस कम्प्लीट होईल तेव्हा मी फक्त तुम्हाला या ठिकाणी दाखवतो की विच टाईप ऑफ क्वेश्चन विल बी आस्क्ड टू यू. ही तुमचं प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आहे. बोर्डाने या मागच्या वर्षी 12वीचा काही पेपर बोर्डाचा घेतलेला नाही, म्हणून आपल्याकडे बोर्डाची क्वेश्चन पेपर नाही. तर एक चांगल्या शिक्षकाने ही मॉडेल आन्सर तयार केलेली आहे, मॉडेल क्वेश्चन पेपर पण तयार केलेले, ते आपण या ठिकाणी बघणार. बघा, हा पॅरेग्राफ आहे आणि याच्यावरचे जे प्रश्न आहेत, जसं A1, आपण A1 कडे जाऊ. बघा, हा A1. A1 मध्ये काय आहे, स्टेट इफ द गिवन स्टेटमेंट आर ट्रू ऑर फॉल्स. याला 2 मार्क आहेत. याच्यामध्ये बघा, 4 प्रश्न विचारलेत, त्याच्यापैकी ट्रू कोणता आणि फॉल्स कोणता हे लिहायचे. म्हणजे हा झाला तुमचा ग्लोबल अंडरस्टँडिंगचा क्वेश्चन. कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल मध्ये काय येत आहे, A2, कम्प्लीट द गिव्हन वेब. म्हणजे वेब दिलेला असेल तो इनकम्प्लीट असेल तो कम्प्लीट करायचा. त्याच्यानंतर बघा, इन्फरन्सचा प्रश्न कसा असेल, द ऍस्ट्रॉलॉजर वॉज अ श्रीउड पर्सन, एक्सप्लेन सम डिटेल्स ऑफ द एक्स्ट्रॅक्ट. आता हा जो ऍस्ट्रॉलॉजर आहे तो श्रीउड पर्सन आहे. तर तुम्हाला या ठिकाणी त्याचे जे श्रीउड असे क्वालिटीज आहेत किंवा डिसक्वालिटीज आहेत ते तुम्ही त्या पॅसेज मधून लिहायचे आणि त्यांना एक्सप्लेन करायचे. ओके, A4 मध्ये बघा, तुम्हाला पर्सनल रिस्पॉन्सचा क्वेश्चन विचारला जाणार आहे. ऍस्ट्रॉलॉजर गेट्स द सिम्पथी ऑफ द रीडर्स इन द एंड, एक्सप्रेस युअर ओपिनियन इन 30 वर्ड्स. बघा, हा जो ऍस्ट्रॉलॉजर आहे त्याने जे वाचक आहे तुमच्यासारखे माझ्यासारखे यांच्याकडून सहानुभूती घेतलेली, कारण त्याने चांगलं काम केलेलं आहे शेवटच्या वेळेस. आणि म्हणून तुम्हाला ते एक्सप्रेस करायचं, तुमचं ओपिनियन की तुम्हाला ऍस्ट्रॉलॉजरचा जो काही शेवट होता तो कसा वाटला. येस, यू कॅन एक्सप्लेन बाय युअर ओन वर्ड्स, तुम्ही स्वतःच्या भाषेमध्ये ते
एक्सप्लेन करू शकतात, तुमचं ओपिनियन या ठिकाणी देऊ शकतात. आणि लँग्वेज स्टडीचा पाचवा प्रश्न होता बघा, A5 डू ऍज डायरेक्टर, म्हणजे आपण आता काय घेतोय ऍक्टिव्हिटी शीटचं फॉर्मॅट, त्याची प्रश्नपत्रिका आणि त्याचं उत्तर पण तुम्ही कसं लिहायचं आहे ते सुद्धा आता मी तुम्हाला दाखवतो. म्हणजे ऍट द सेम टाइम आपण तीन ऍक्टिव्हिटी घेतोय, तीन गोष्टी घेतोय. फक्त मी तुम्हाला क्वेश्चन पेपरचं फॉर्मॅट देत नाही, तर त्याची प्रश्नपत्रिका दाखवतोय, त्याचबरोबर तुम्हाला त्याची उत्तर पण कशी लिहायची ते मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणार. तर ए फाईलचा प्रश्न आहे तुमचा डू ऍज डायरेक्टेड. मित्रांनो सर्वात महत्वाची गोष्ट की ग्रामर मध्ये तुम्हाला जो प्रश्न विचारला जाणार आहे त्याचे चार प्रकारचे उत्तर राहतील, त्याच्यातून जे योग्य उत्तर असेल ते तुम्ही फाइंड आउट करायचं, ते गेस करायचं, स्वतः उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करायचा आणि या चार पैकी कोणता पर्याय तो शोधायचा आणि तो तुम्ही लिहायचा. त्याच्यानंतर याच्यात सेकंड जे आहे ते बघा, ते पण या ठिकाणी ग्रामरचंच आहे, म्हणून हा दोन मार्काचा प्रश्न. आणि शेवटचा बघूया आपण, पिक आउट द अँटोनिम्स ऑफ द फॉलोइंग वर्ड्स फ्रॉम द पॅसेज, म्हणजे वोकॅबलरीचा A6 प्रश्न. अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारले जाणार आहेत. आता ही झाली तुमची आली मॉडेल ऍक्टिव्हिटी शीट, एक नमुना प्रश्न. मग आता या प्रश्नाची उत्तर तुम्ही लिहित असताना किती काळजी घ्यायला पाहिजे तर मी तुम्हाला दाखवतो. बघा या ठिकाणी बघा, सपोज दिस इज युअर बोर्ड आन्सर शीट, ही तुमची बोर्डची उत्तर पत्रिका आहे. आणि मग तुम्ही कशा पद्धतीने लिहितात बघा, या ठिकाणी तुम्ही क्वेश्चन नंबर 1 A टाकायचा आहे, सेक्शन फर्स्ट टाकायचं आहे, या ठिकाणी एक ओळ सोडायची A1 चं पहिल्याचं उत्तर आहे फॉल्स, दुसऱ्याचं उत्तर आहे ट्रू, अशा पद्धतीने एक एक ओळ सोडत सुंदर अक्षरात या ठिकाणी तुम्ही तुमची आन्सर पेपर लिहू शकता. त्याच्यानंतर बघा हा प्रश्न होता A2, अशा पद्धतीने उत्तर लिहिलं, वेब पण तयार केलेलं आहे आणि ते उत्तर पण लिहिले. आता A3 जो इन्फरन्सचा प्रश्न होता बघा, साधारणतः या ठिकाणी 6 ओळींमध्ये किंवा 4 ओळींमध्ये किंवा 5 ओळींमध्ये तुम्ही उत्तर लिहू शकतात. जे उत्तर ऑलरेडी प्रश्नपत्रिकेत दिलेलं असेल ते तुम्ही तुमच्या पद्धतीने लिहू शकतात. बघा, ऍस्ट्रॉलॉजर वॉज अ शेड्यूल्ड पर्सन, वाय? द वे ही कन्व्हिन्स्ड गुरु नायक टू गेट बॅक होम व्हेन ही रिकग्नाइज हिम. आता गुरु नायक कोण आहे आणि ऍस्ट्रॉलॉजर कोण आहे ते आपण ज्यावेळेस लेसन बघणार आहोत ते आपल्याला कळणारच आहे. ओके, याच्यानंतर बघा आपण जेव्हा पहिलं पेज संपेल तर त्याच्यानंतर पुन्हा बघा A1 प्रश्न पहिला, त्याचा A4 आपण लिहितोय, म्हणजे आपल्याला प्रत्येक पेजवर या ठिकाणी प्रश्नाचा क्रमांक टाकायचा आहे जेणेकरून हा जो चेकर असेल त्याला कळेल की आपण कशा पद्धतीने या ठिकाणी घेतलं गेलं पाहिजे. ओके, तर A4 आपण या ठिकाणी बघा उत्तर लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर A5 मध्ये ग्रामर सोडवत असताना एक काळजी तुम्हाला घ्यायची, जिथं तुम्हाला वाटतं की बदल आहे यू कॅन अंडरलाईन ऑन द पर्टिक्युलर वर्ड. जसं इथं बघा, आय विल बाय सम जॅगरी अँड कोकोनट टुमारो, तर विलच्या खाली अंडरलाईन, म्हणजे विल मध्ये या ठिकाणी कुठेतरी चेंज केलेला आहे. आणि या ठिकाणी अँटोनिम्स ने लावले होते विरुद्धार्थ शब्द, तर लाईट टू डार्कनेस, नॉईज टू सायलेन्स, फ्यू टू मेनी अँड इट्स लाईव्ह, अशा पद्धतीने उत्तर लिहायचे. मित्रांनो आपल्याला या ठिकाणी अशा पद्धतीने सुंदर अक्षरात या ठिकाणी तुम्हाला हे प्रश्नाची उत्तरं लिहिता येते. तर काल आपण या प्रश्नांवर डिस्कशन केलंय, पण बरेच असे विद्यार्थी आहेत की व्हॉट इज द समरी रायटिंग, इट इज फॉर 3 मार्क्स, 3 मार्कांसाठी हा प्रश्न आहे. मग समरी रायटिंग लिहायची कशी, त्याचा प्रश्न कसा असतो सर आम्हाला ते सांगा. तर बघा मित्रांनो तुम्हाला त्याचा प्रश्न सांगतो. बघा, समरी रायटिंगचा प्रश्न कशा पद्धतीचा तुम्हाला विचारला जाऊ शकतो तो आपण या ठिकाणी घेणार आहोत. बघा, सो नाव दिस इज द क्वेश्चन फॉर समरी रायटिंग. प्रिपेअर अ समरी ऑफ द एक्स्ट्रॅक्ट गिव्हन क्वेश्चन नंबर 2A. इट इज सुटेबल टायटल, यू मे यूज द फॉलोइंग पॉइंट्स. या ठिकाणी असं मला वाटतं की प्रश्न, येस, आपण आता या ठिकाणी बघू शकता की समरी रायटिंगचा जो हा प्रश्न आहे त्या प्रश्नामध्ये आपल्याला 2 गोष्टी महत्वाच्या, एक टायटल लिहायचंय आणि जे पॉइंट्स दिले त्याच्यावर समराइज करायचंय. म्हणजे ऑलरेडी पॉइंट्स तुम्हाला दिले, तुम्हाला पॅसेज मध्ये त्याच्यातले पॉइंट्स हे एक्सप्लेन करायचे आहेत आणि पॅसेज म्हणूनच त्याची उत्तर लिहायची. सो हाऊ कॅन यू राईट द समरी रायटिंग अकॉर्डिंग टू द पॉइंट्स गिव्हन.
जे उत्तर किंवा मुद्दे दिले त्याचे उत्तर कशी लिहायची हे बघा. तुम्हाला समरी रायटिंग कशी लिहावी ते दाखवतो मित्रांनो. हे बघा या ठिकाणी समरी कशी लिहिलेली आहे, यू कॅन सी अतिशय तुम्हाला सुंदर असं उत्तर या ठिकाणी दिसणार आहे. समरी रायटिंग असं आपण टायटल टाकलेलं आहे. बघा या ठिकाणी त्या पॅसेजचं टायटल काय राहू शकतं, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अँड इंडियाज प्रोग्रेस, हे आपण या ठिकाणी टायटल बनवलं आणि छोटासा एक पॅरेग्राफ या ठिकाणी तयार केलेला आहे, तो आहे तुमचा समरी रायटिंग. अशा पद्धतीचे उत्तर जो विद्यार्थी येईल त्याला आउट ऑफ मार्क या ठिकाणी मिळणार आहे, ते लक्षात ठेवा. परत जाऊया आपण, आता समरी रायटिंग नंतर आहे आपला टॉपिक माइंड मॅपिंग. मग आता बघा, मी माइंड मॅपिंगचं तुम्हाला सांगत होतो की 3 मार्काचा हा प्रश्न आहे, पण माइंड मॅपिंग कशा पद्धतीने लिहावी, त्याचा प्रश्न कसा राहतो, हे एक नमुना म्हणून तुम्हाला दाखवणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे तुमच्या मनात जी भीती आहे किंवा तुम्हाला शंका आहे की बाबा हा प्रश्न कसा असेल आणि मग याचं उत्तर आपल्याला कशा पद्धतीने लिहायचंय, तर त्यासाठी बघा या ठिकाणी एक प्रश्न आहे. डेव्हलप अ माइंड मॅपिंग फ्रेम डिझाईन युजिंग युअर युअर आयडियाज थॉट कॉन्सेप्ट टू इलुस्ट्रेट डेव्हलप ऑन द टॉपिक. आता टॉपिक दिला बघा, इम्पॉर्टन्स ऑफ इंग्लिश लँग्वेज. हा टॉपिक तुम्ही माइंड मॅपिंग साठी घेत आहे. इम्पॉर्टन्स ऑफ इंग्लिश लँग्वेज विषयी तुम्हाला जे काही वाटेल, तुमच्या मनात जे काही या ठिकाणी येईल ते तुम्ही एका डिझाईन मध्ये फ्रेम मध्ये लिहिणे, ते आयडियाज, ते थॉट्स अँड ते कॉन्सेप्ट इलुस्ट्रेट करणे, इट इज कॉल्ड माइंड मॅपिंग. तर याच्यावर उत्तर तुम्ही कशा पद्धतीने देऊ शकता ते बघा. ओके, जो प्रश्न आहे आपण या ठिकाणी इक्वेशन बी ज्याचं जे हे सी आहे ते बघा, माइंड मॅपिंग ऑन इम्पॉर्टन्स ऑफ इंग्लिश. इथे बघा, इम्पॉर्टन्स ऑफ इंग्लिश आपण सेंटरमध्ये घेतले, त्याच्यानंतर प्रत्येक ठिकाणी याला लेबल दिले आहेत, त्याला बॉक्स केलेले आहेत, आणि जे जे पॉईंट्स या ठिकाणी योग्य आपल्याला वाटतील, मुख्य मुद्दे, त्याच्यानंतर परत उपमुद्दे, त्याच्यानंतर एखादं एक्झाम्पल तुम्ही राईट डाऊन करू शकता, त्याला तुमच्या पद्धतीने दाखवू शकता. इथं बॉक्सने या ठिकाणी दाखवलेले, तुम्ही बलूनचा वापर या ठिकाणी करून ते माइंड मॅपिंग दाखवू शकता. अशा पद्धतीने जे विद्यार्थी उत्तर देतील तर त्याला सुद्धा आउट ऑफ मार्क मिळण्याची दाट शक्यता आहे. ओके, त्याच्यामध्ये तुमची हँड रायटिंग खूप चांगली असली पाहिजे, स्पेलिंग मिस्टेक व्हायला नकोय, त्याच्यानंतर तुम्ही जे काही डिझाईन किंवा फ्रेम तयार करणार आहात ती पण अतिशय सुंदर असणं अत्यंत गरजेचे आहे. ओके मित्रांनो, आपण या ठिकाणी आता सेकंडला सुरुवात करणार आहोत, आणि सेक्शन सेकंड मध्ये आहे तुम्हाला पोएट्री. आता मला तुम्हाला एक सांगायचं आहे की तुम्ही टेक्स्टबुक घेतलं, जरी तुम्ही टेक्स्टबुक अजून घेतलेलं नाहीये तर मग तुम्ही अभ्यासाला सुरुवात केलेली नाहीये. बघा, आपण नोटबुक, टेक्स्टबुक, जे काही साहित्य इंग्रजी विषयासाठी लागणार आहे ते पटकन घ्या, कारण पुस्तकाशिवाय तुम्हाला ज्यावेळेस मी एखादा लेसन शिकवणार आहे ते तुम्हाला कळणार नाही, त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी पुस्तक घ्यायचं आहे. तर पोएट्री आहे तुम्हाला 8, आणि त्याच्यावर जो क्वेश्चन नंबर 3 आहे, बघा क्वेश्चन नंबर 3 ऑन पोएट्री सेक्शन, क्वेश्चन नंबर 3 इज पोएट्री सेक्शन फॉर 10 मार्क्स. 10 मार्कांचा हा प्रश्न आहे, त्याच्यामध्ये बी आहे जे 4 मार्काचे, असा 14 मार्कांचा हा पोएट्रीचा सेक्शन तुम्हाला विचारला जाणार आहे. वन्स अगेन द सेम क्वेश्चन विल बी आस्क्ड ऑन द पॅसेज ऑर स्टाजा. जो काही स्टाजा येणार आहे किंवा पॅसेज रायटिंग येणार आहे त्याच्यावर सुद्धा तुम्हाला A1 to A5, कारण 10 मार्काचा प्रश्न आहे म्हणून A1 to A5 तुम्हाला प्रश्न राहणार आहे. याच्यामध्ये A1 to A3 हे प्रश्न आपण बघितलेले, बघा कोणकोणते ते, ग्लोबल अंडरस्टँडिंग, इन्फरन्स, पर्सनल रिस्पॉन्स, हे आपल्याला माहिती की कशा पद्धतीने याचे आपले उत्तर लिहायला पाहिजे. परंतु A4 नंबरचा जो प्रश्न आहे पोएटिक डिव्हायसेस, मित्रांनो पोएटिक डिव्हायसेस मध्ये तुम्हाला 3 प्रकारचे प्रश्न विचारले जातात. एक रायमिंग वर्ड्स, यू नो व्हेरी वेल, तुम्ही 9वीला 10वीला किंवा 11वीला या प्रश्नांची उत्तर पाहिली असतील. फिगर ऑफ स्पीच, भाषेचे अलंकार, जसं सिमिली आहे, मेटाफर आहे, पर्सोनिफिकेशन आहे, हे फिगर ऑफ स्पीच आहे, याच्यावर प्रश्न आहे. किंवा अजून एक प्रश्न विचारला जातो याच्यामध्ये, तो आहे रायमिंग स्कीम. तर हे 3 प्रकारचे प्रश्न तुम्हाला पोएटिक डिव्हायसेस म्हणून विचारले जातील. आणि A5 मध्ये तुम्हाला क्रिएटिव्हिटी म्हणजे काय, की कंपोज 2 or 4 lines, तुम्हाला एक पोएम 2 किंवा 4 ओळींमध्ये राईट डाऊन करायची, स्वतःच्या मनाची लिहायचे. ऑलरेडी तिथे 2 ओळी दिल्या असतील तर पुढच्या 2 ओळी तुम्ही लिहा आणि 2 मार्क या ठिकाणी तुम्ही मिळवा. तर या पोएटिक डिव्हायसेसचा A4 प्रश्न आणि A5
कशा पद्धति ने तुम्ही प्रश्न कश लिखा उत्तर एक नमुना मैं तुम्हारा दाखो बना दिस इज द क्वेश्चन तुम्हारा साधारण तीन स्टैंडर्ड मध्य पोएम विचार तुम्हारा ग्लोबल अंडरस्टैंडिंग से प्रश्न इन्फरन्स प्रश्न पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन अभी विचार नर बन ये हा ए फोर बाइंड rhyming scheme in the first and second stanza and write down the rhyming pairs of the words first and second stanza from the given extract don prakarche prashna ekajate vicharele eka bajula rhyming scheme vicharli pahila ani dusra stanza chi rhyming scheme aplyala karayche tyat bar rhyming pairs par pahila ani dusra stanza chi lihayche it's very easy saglyanna rhyming words lihta yetat rhyming scheme kasha paddhatine karayche te pan atishay sopa ahe te pan mi tumhala ya thikane sangnar ahe baka how to write the answer of this question या प्रश्नाची उत्तर कशी लिहिली गेली पहिला बघा ए फोर मध्ये बघा rhyming scheme फर्स्ट स्टँडर्डची ए ए बी बी rhyming scheme कशी बनवता मित्रांनो शेवटचा जो शब्द आहे त्याचा जो प्रोनाउन्सिएशन आहे तो जे सेकंड लाइन मध्ये सेम लास्ट वर्डला येत असेल सेम प्रोनाउन्सिएशन तर आपण हे घेणार परंतु थर्ड लाइन मधला शब्द बदलला किंवा त्याचं प्रोनाउन्सिएशन बदललं तर मग पुढचा अक्षर घ्यावा लागेल बी अशा पद्धतीने rhyming scheme पण तुम्ही बनवू शकता आता या ठिकाणी rhyming pairs दिलेले बघा डे गे वाइल्ड चाइल्ड त्याच्यानंतर नाइट ब्राइट ग्रीन क्वीन सो यू कैन राइट द आंसर ऑफ द ए फोर लाइक दिस अशा पद्धतीने तुम्ही ए फोर च उत्तर लिहायचं आता परत आपण बघूया प्रश्न काय ए फाइव मध्ये कंपोज फोर लाइन्स ऑन क्लॉथ्स आता तुम्हाला कपड्यांवर आधारित जे काही कपडे तुम्ही परिधान करता त्या कपड्यांवर आधारित एक कविता तयार करायची आता हा जनरल शब्द आहे सगळ्यांना त्याच्याविषयी माहिती व्हाट यू थिंक अबाउट द दिस वर्ड तर तुम्ही त्याचे उत्तर कसे लिहायला पाहिजे ती पोएम चार ओळींची तुम्ही कशी बनवायला पाहिजे तर या ठिकाणी त्याचं उत्तर आहे बघा क्लोथ्स कॅन मेक अस इवन दे कॅन ब्रेक अस दे आर द फर्स्ट इम्प्रेशन a kind of non verbal expression asha paddhatine me ithe baka us us rhyming pairs par judli aahe impression expression ithe parat rhyming words judli ani asa jari tumcha jodat asel tar tumhala 2 mark checker la dyavi lagtil asha paddhatine tumhala uttar lihayche mitranno pudcha prashna baka aplyala ya tikani pudhe jaavi apan baka appreciation type of question आता ऍप्रिसिएशन टाइप ऑफ क्वेश्चन ला डायरेक्ट 4 मार्क आणि मला असं वाटतं इयत्ता 10वी ला तुम्हाला ऍप्रिसिएशन काय असतं तुम्हाला हे माहिती आहे आणि त्याची उत्तरं पण तुम्ही लिहिलेली असतील रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड राइट ऍज पर द इंस्ट्रक्शन म्हणजे तुम्हाला तो एक्स्ट्रॅक्ट पुन्हा वाचायचा आहे दिलेला आणि दोन एक वेळेस वाचा त्याच्यातला प्रश्न समजून घ्या आणि नंतर 10 किंवा 15 ओळींमध्ये तुम्ही त्या एक्स्ट्रॅक्ट वर आपण ऍप्रिसिएशन तयार करायचे सो हाऊ कॅन द क्वेश्चन विल बी आस्क्ड and how can you write the answer of this baka uttar kashi lihayche ani prashna kasa asel appreciation 4 markanta prashna read the given extract and write the appreciation of the given poem based on following aspects kai mudde dilele astil tyachyavar adharit tumhala ya tikani baka ya poem var adharit appreciation tayar karaycha tab mudde asel about the poet and the title ata hi ji kavita dili aahe tyache poet ani tyacha title var appreciate karaycha या स्टँडर्डची थीम काय म्हणजे मध्यवर्ती कल्पना याच्यावर ऍप्रिसिएट करायचे पोएटिक स्टाईल लँग्वेज पोएटिक डिव्हाइसेस म्हणजे जसं आता या ठिकाणी रायमिंग स्पेअर आहेत का रायमिंग वर्ड्स आहेत का लाईट नाईट हे दोन शब्द या ठिकाणी दिसत आहेत म्हणजे रायमिंग पेअर्स इथे आहे स्पेशल फीचर काय या पोएम मध्ये व्हॅल्यूज काय आहे आणि तुमचं स्वतःचं मत या पोएम विषयी या ठिकाणी टाकायचं इट इज कॉल्ड ऍप्रिसिएशन टाइप ऑफ क्वेश्चन बट हाऊ कॅन यू राईट द आन्सर सी बघा इथे नाव दिलं तुम्ही ऍप्रिसिएशन ऍप्रिसिएशन नाव दिला क्वेश्चन थर्डचा बी आपण बघतोय 4 मार्कांचा हा प्रश्न आहे सेकंड सेक्शन आपला चालू आहे ऍप्रिसिएशन असं नाव दिलं आणि बघा उत्तर कशा पद्धतीने लिहिलंय द पोएम फादर रिटर्निंग होम इज रिटन बाय दिलीप चित्रे म्हणजे बघा मित्रांनो जरी तुम्हाला टेक्स्चुअल क्वेश्चन पेपर आले सो यू मस्ट नो द पोएट ऑफ द पोएम अँड द थीम ऑफ द पोएम तुम्हाला ते कळलं पाहिजे आता फादर रिटर्निंग होम याचे पोएट कोण आहेत यस
दिलीप चित्र आहे. इट इज एन अकाउंट ऑफ एन ओल्ड मैन हु डज द हार्ड वर्क फॉर हिज फैमिली बट लीड्स अ मोनोटोनस लाइफ वेयर नो वन इज देयर टू टेक केयर ऑफ हिम टू कन्वर्स विद हिम और टू अंडरस्टैंड हिज फीलिंग. या ठिकाणी दिलीप चित्र यांचं या ठिकाणी जे मोनोटोनस लाइफ आहे ती इथे एक्सप्लेन केली. ती तुमची थीम आहे. आणि सेकंड पॅरेग्राफ पाडला, परत थर्ड पॅरेग्राफ पाडला, फोर्थ पॅरेग्राफ पाडला, या ठिकाणी छोटे छोटे चार चार ओळीचे पॅरेग्राफ पाडले आणि ऍप्रिसिएशन प्रत्येक मुद्द्याचे या ठिकाणी केले. बघा एवढे मुद्दे आहेत 1, 2, 3, 4, 5 आणि 6. प्रत्येक मुद्द्यांवर या ठिकाणी कुठेतरी एक दोन ओळी लिहिलेल्या आहेत, पॅरेग्राफ वाईज लिहिलेले. तर अशा पद्धतीने तुम्ही ऍप्रिसिएशन टाइप ऑफ क्वेश्चन लिहू शकता. ओके, सो फ्रेंड्स, आपण सेक्शन सेकंड मध्ये पोएट्री सेक्शन बघितलं, त्याच्यामध्ये पोएट्री अँड ऍप्रिसिएशन टाइप ऑफ क्वेश्चन बघितलं. हे पूर्ण प्रश्न तुम्हाला 14 मार्काचा होता सेकंड सेक्शन. आणि या 14 मार्कांसाठी कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात, त्याची उत्तरं तुम्ही कशी द्यायला पाहिजे, म्हणजे एक प्रकारचं चित्र मी या ठिकाणी तुम्हाला दाखवलेलं आहे. आपण परत आपल्या व्हिडिओकडे जाऊया. ओके, परत तुमचं या ठिकाणी आपल्या लाईव्ह सेशनमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, जवळजवळ बरेच विद्यार्थी या ठिकाणी कंटिन्यू जॉईन आहेत, मध्येच एखादा विद्यार्थी या ठिकाणी चालला जातो. तर असं करू नका, काही व्हिडिओ खूप महत्वाचे असतात. आपल्याला काय होतं की आपण अशा व्हिडिओमध्ये किंवा लेक्चरमध्ये दुर्लक्ष करतो आणि मग आपण आपली अडचण तयार करतो आणि ती अडचण मग आपल्या मित्राला आपण विचारत असतो. मग आपल्याला कोणाची मदत घ्यायची गरज नाही. बघा, हा व्हिडिओ रेकॉर्ड होतोय, तो रेकॉर्ड होत आहे. तुम्ही आपल्या टीचमेट ॲपमध्ये किंवा माझी एक वेबसाईट आहे त्याच्यामध्ये किंवा युट्यूबमध्ये हा व्हिडिओ पाहू शकता. आणि सेकंड सेक्शन ऑफ पोएट्री कशा पद्धतीने तुम्ही राईट डाऊन करायचं ते पाहू शकता. या ठिकाणी तुमची सगळ्यांची मी रजा घेतो आणि थांब. थँक्यू फ्रेंड्स. Oh, mic down. Hi, hello. Junaid. What? Hey, re. Kade ye. Aani ya. So, Adile. Haan, kya ta joined hai, nani aaj? Nahi na re. Chal, bolnu baan atle mi. Haan, ta gaya ta to chalu ghar karta hai wo. काही नाही. सुरत सुरत ते काय करा बांगडा या काय करा. काय करा ना हॅलो त्याले म्हणा आम्ही कशी करणार का म्हणा तुले ते वरती वरती कोणता मोबाईल तुला करणार कुठं आता रुपये बाकी वाटरा चांगली ना. चांगली का तन्मय काय किरण आणि काय नाही झालं. चल मग बंद कर म्हणा, आपती कर म्हणा. चला
कलास पटी कर मना ठेवरे मना करे मना कर आम्ही काय रे तन मना आम्ही का राजे टाइम ना पाहिजे એટલે આયકુ બિવાની કઈ કઈ માહિતી ને રે આયકુ એસ ન રે અરે તન્મય તો આના પોયા તને તો કઈ માહિતી ઓરે તો કઈ ભરત ગયા છે સારા દે તું એકલા નહીં એકા તો પોડ્યા રે હા હા હે તું વાટર ના મળતો तो ये का ये नहीं का तो थोड़ा सा जड़ जड़ सा था तो हां 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 तो जो मल भी तू अजय करे तन्मय ये ना कान में एम कान में चला आईकीरा ना रे बट आईकीरा ना तू भी आते आते जण नाने तुले याद होते घनी हैं तुले याद होते घनी म्हणत काय क्लास नी याद नी होती तुले चालू जण आंदा तू आते हां ते जण आर मी काय सांगणार ना ती उठू ना ते मोबाईल आत मधार आ या तू शेअर कोणी हैं क्या तू शेअर येलो तारा ते कोणता ते होता झाला गया तो कौन चल तू कौन मोबाइल में दे रहा है मन पप्पा ना मजे आ रहे बुटी अनु साला काय आहे काय आहे ते दार सर वाटत कर अभ्यास करा का नहीं तू नहीं कौन अभ्यास करू देख मी दावसले मन करेल अरे वही पुस्तक लिखा गया मना सरस ले टाका भी गए सरस ने ग्रुप वर टाकेले ना हा ना आपली आपली गली तर आपली गली देखास करे तो बाप रे समाधान पर है समाधान ले आ रहे मार ये को भगवान नहीं गई उसका दीपक गच्ची वरुण दावगा तुले दीपक तांतुल गच्चेवरून दास मी आपलं गा तुम्ही गली कोणी तुम्ही गली अरे पलाट मरीमाय मरीमाय आई मरी माय आप आई मरी भाई मैं दावा सारा चढ़ा था उसका मैं सदा डॉक्टर आई गाँव माँ हाँ हम नगर हाँ आई तो हम नगर आई आती मरी माय आप कौन है रोज़ आप कौन जाए रहा ना कहे में तो कौन दो मिस्त्री मिस्त्री का समाधान ले बोले नहीं का बोले तुम समाधान ले बोले थे समाधान मैं बोला था
क्या पे ध्यान लग रहा है दादा? वो बोलान नहीं मन रहा रही हैं, बोलान नहीं मन रहा था वो दूर होता थोड़ा, मैं जूम करे समझाओ तो ले अच्छा देखा चल मां बहन आप लोग हैं दुकान और जाना ही रही कर दी मैंने लड़ और तन ने आवियन काय मैंने तन भाई आपको कौन है? महेश महेश सूरत दाव का सूरत दाव गुजरात देख अब मिट्टी संभाला वाले दीपक दीपक अरे काम करा ना मन इतने उड़ा कमी का जाए मने दुच्छा दिख रहा मन तुम तोड़ मा आगे लज्जा ते खाई लज्जा मने पुढे नक कज्जो चल मग हा चल मी काय सांगणार तन्मयला का झोप लागली रे तन्मय जब बोतो बीच